नमस्कार, मी शनाई शेख. दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली उत्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. भाजपचे आमदार विजय काळे यांच्या कार्य अहवालाच्या कार्यक्रमाप्रसंगी कार्यकर्त्यांनी घातला धुडगूस. पॅन पार्क योजना फक्त कागदावरच. लोणावळा ते कर्जत दरम्यान रेल्वेकडून दुरुस्तीची कामे सुरू. लोकमान्य टिळक स्मृती शताब्दी आणि अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी निमित्त विविध कार्यक्रमांचं होणार आयोजन. आता बातम्या सविस्तराने. पुण्यातील शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार विजय काळे यांच्या कार्य अहवालाच्या कार्यक्रमाप्रसंगी काही कार्यकर्त्यांनी सभागृहात घुसून ज्या कार्यकर्त्यांनी केले तुम्हाला आमदार, त्या कार्यकर्त्यांची लावली तुम्ही वाट, आता तेच कार्यकर्ते तुम्हाला दाखवणार कात्रचा घाट, अशा आशयाची पत्रके भिरकावून घोषणाबाजी देखील केली आहे. यामुळे कार्यक्रम ठिकाणी गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आहे. शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार विजय काळे यांच्या कार्य अहवालाचं प्रकाशन राज्यमंत्री योगेश सागर आणि शहराध्यक्ष योगेश गोगावले यांच्या उपस्थितीत करण्यात आलं होतं. यावेळी काही कार्यकर्ते सभागृहात आले आणि त्या आमदाराचा करायचा काय, खाली डोकं वर पाय, निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलणाऱ्या आमदाराचा निषेध असो, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. पे अँड पार्क धोरणाला मान्यता मिळाली असली तरी अद्याप त्याची अंमलबजावणी सुरू झाली नाही. विधानसभेच्या निवडणुकांमुळे सत्ताधारी मंडळीही धोरणाच्या अंमलबजावणीसाठी झजावत नाहीयेत, त्यामुळे ही योजना गुंडाळली जाते की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे. तत्कालीन आयुक्त कुणाल कुमार यांनी आखलेल्या या धोरणाला सुरुवातीला विरोध झाला, परंतु प्रशासनाने पदाधिकारी आणि नगरसेवकांची सहमती मिळवलीच. धोरणाला मुख्य सभेची मान्यताही मिळालेली आहे, परंतु अंमलबजावणी न झाल्याने केवळ कागद रंगवण्याचं काम प्रशासनाने केली की काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. शहरामध्ये प्रायोगिक तत्वावर 5 रस्ते निवडण्यात आले. या रस्त्यावर पे अँड पार्क योजना राबवण्यात येणार होती, परंतु हे 5 रस्ते नेमके कोणते असावेत याबाबत प्रशासनाला अद्याप निर्णय घेता आला नाही. लोणावळा ते कर्जत दरम्यान रेल्वेकडून दुरुस्तीचं काम सुरू करण्यात आलं आहे, त्यामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम होणार आहे. उद्या 26 जुलै ते 9 ऑगस्ट या दरम्यान रेल्वे वाहतूक बंद राहणार आहे. गेल्या महिन्यात लोणावळा ते कर्जत रेल्वे मार्गावर दरड कोसळ्याच्या काही घटना घडल्या, त्यामुळे पुढील 8 दिवस रेल्वे वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. ब्रिटिशकालीन या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी वेळापत्रकात झालेले बदल लक्षात घेणं गरजेचं आहे. रेल्वे वाहतुकीत बदल झाल्यामुळे चाकरमान्यांचे हाल होणार आहेत. रोज पुणे मुंबई प्रवास करणाऱ्या रेल प्रवाशांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्यात. कोणत्या गाड्यात बदल झालाय ते पाहूयात. कोयना सह्याद्री रेल्वेगाडी ही पुण्यावरून सुटणार आहे. पुणे मार्गे भुसावळ आणि नाशिकला जाणाऱ्या गाड्यांचा फटका. पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या प्रगती डेक्कन एक्सप्रेस 8 दिवस बंद राहणार आहे. पुणे भुसावळ आणि पुणे पनवेल गाडीही बंद राहणार आहे. मुंबईहून सुटणाऱ्या कोयना एक्सप्रेस, सह्याद्री एक्सप्रेस, महालक्ष्मी एक्सप्रेस या गाड्या मुंबईऐवजी पुण्याहून सुटणार आहेत. डेक्कन एक्सप्रेस आणि प्रगती एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. नांदेडला जाणारी गाडी मुंबईऐवजी पुणे ते नांदेड अशी धावणार आहे. 15 दिवसाच्या या ब्लॉकमुळे अनेक चाकरमान्यांचा फटका बसतोय. 15 दिवसानंतर दरड कोसळणे आणि डबे घसरण्याचे प्रकार थांबतील का, असा प्रश्न या निमित्ताने नक्कीच उपस्थित होतोय. लोकमान्य टिळक स्मृती शताब्दी आणि अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी वर्षारंभानिमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबरच पहिल्या लोकशाहीर आणि रमाबाई मातृशक्ती पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन करण्यात येणार आहे. बालगंधर्व कलादालनात अण्णाभाऊ साठे यांच्या कथा, कादंबऱ्या, प्रवासवर्णन, पोवाडे तसेच जीवनकार्यावर आधारित छायाचित्र प्रदर्शन मांडण्यात येणार आहे. लोकमान्य टिळक यांचे साहित्यही या प्रदर्शनात मांडण्यात येणार आहे. या प्रदर्शनाचं उद्घाटन 30 जुलैला सकाळी 11 वाजता होणार आहे. दिनांक 1 ऑगस्टला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं जन्मशताब्दी वर्ष कार्याने सुरू होत आहे आणि लोकमान्य टिळकांचं स्मृती शताब्दी वर्ष सुरू होत आहे. गेली 3-4 महिने आम्ही या विषयावर काम करतो आहे आणि 31 जुलै 1, 2, 3 ऑगस्ट असं 5 दिवस या दोन्ही महान कर्तृत्ववान असणाऱ्या नेत्यांच्या या दिनानिमित्ताने जवळजवळ 16 वेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आपण ठेवलेले आहेत. त्याच्यामध्ये पोवाडे असतील, नाट्य असेल, सिनेमा असेल, चर्चा असेल, परिसंवाद आहे, प्रदर्शन आहे, जीवन गौरव पुरस्कार आपण देणार आहोत. याच्यामध्ये समाजातले वेगवेगळे घटक सहभागी झालेले आहेत. महापालिका असेल, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ, साहित्य परिषद आणि समाजातले वेगवेगळे घटक यात सहभागी होत आहेत. मुख्य कार्यक्रम 31 तारखेला सकाळी अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यापासून तर केसरी वाड्यापर्यंत आपण एक ग्रंथदिंडी काढतो आहे. या ग्रंथदिंडीमध्ये दोन्ही कुटुंबियाचे सगळे लोक त्यात सहभागी होणार आहेत. या दिंडीमध्ये आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, साहित्य संमेलनाचे अध्यक्ष अरुणाताई, असे अनेक मान्यवर विद्यापीठाचे कुलगुरू, प्रकुलगुरू हे सगळे याच्यामध्ये दिंडीमध्ये सहभागी होणार आहे.
आणि या दिंडीतनं एक मेसेज आपण सगळा देणार आहोत या सगळ्या विषयाचा. आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, मात्र ब्रेक नंतर तुम्ही पाहत राहा दिनमान न्यूज. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट, प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. होय, हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळ. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 30 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते ती फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रवास प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. संपूर्ण राज्यात एप्रिल मे महिन्यात पडलेला कडक दुष्काळ आणि त्यानंतर काही ठराविक भागांमध्ये झालेली अतिवृष्टीचा मोठा फटका टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना बसलाय. यामुळे पुण्यातील गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये येणारी टोमॅटोची आवक तब्बल निम्म्याने कमी झाली असून मागणी कायम असल्याने दरांमध्ये मोठी वाढ झाली आहे. 8 दिवसांपूर्वी 25 ते 30 रुपये किलो मिळणारा टोमॅटो आता 60 रुपये किलो एवढा झाला आहे. यामध्ये आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे. कडक दुष्काळामुळे पावसापूर्व होणाऱ्या टोमॅटोची लागवड झाली नाही, त्यानंतर जून महिन्यात तर पाण्याची सोय देखील नव्हती आणि पावसाने ओढ दिली, याचा नवीन लागवडीवर मोठा परिणाम झालाय. त्यामुळे टोमॅटोचे दर हे वाढले आहेत. जुना पुणे मुंबई महामार्गावर देहरोड सेंट्रल चौकात सिग्नल बसवण्याची मागणी शहर मनसेने कॅन्टोनमेंट बोर्ड प्रशासन आणि पिंपरी चिंचवड पोलीस मुख्यालयात केली आहे. या चौकात अनेक अपघात होऊन शेकडो वाहन चालकांनी आपले जीव गमावलेत. मात्र रस्ते विकास महामंडळ, देहरोड बोर्ड प्रशासन याकडे कानाडोळा करण्याचा आरोप मनसेने केला आहे. 8 दिवसात दिशादर्शक दिवे बसवले नाही तर मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा यावेळी मनसेने दिलाय. काल आम्ही देहरोड कॅन्टोनमेंट बोर्डला निवेदन दिलं आहे की हा जो सेंट्रल चौक आहे हा लय महत्त्वाचा चौक आहे, इथे अनेकदा अपघात झालेत आणि अपघात होतात आहे, त्यासाठी आम्ही कॅन्टोनमेंट बोर्डला निवेदन दिलं आहे आणि CP ऑफिसला दिलं आहे आणि देहरोड पोलीस चौकीला दिलं आहे की इथं अपघात टाळण्यासाठी आम्ही इथं सिग्नलची मांग केली आहे, जेणेकरून लवकरात लवकर सिग्नल बसवण्यात यावे. अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा हा सेंट्रल चौक, देहरोड कात्रज बायपास जुना मुंबई पुणे महामार्ग तर पुणे मुंबई एक्सप्रेसवेला जोडणारा महत्त्वाचा, या चौकात सिग्नल बसवणं अत्यंत गरजेचं आहे. हाकेच्या अंतरावर देहरोड पोलीस स्टेशन तर जवळपास इंग्रजी माध्यमांची शाळा असल्याने विद्यार्थीही मोठ्या संख्येने या चौकातनं प्रवास करतात. मनसेच्या या मागणीकडे प्रशासन काय करणार आता ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पोलीस स्टेशन आहेत, परत मंदिरं आहेत, शाळा आहेत, कॉलेजेस आहेत, इथं फार मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे आणि आपल्याला इथं सिग्नल बसवणं अत्यंत गरजेचं आहे, कारण की पुढे चालून इथं खूप ॲक्सिडेंट होतात आहे आणि आत्ताही ॲक्सिडेंट होता होता वाचतो आहे, इथं कधीही ॲक्सिडेंट होऊ शकतो. तर आपण इथं अपघात झालेले देखील आहेत. इथं आपण अशी मागणी केली आहे मनसेच्या वतीने की इथं लवकरात लवकर ट्रॅफिक सिग्नल बसवण्यात यावे. 2 ऑगस्टला बालगंधर्व कलादालनात शांताबाई कृष्णाजी कांबळे यांच्या माझ्या जीवनाची आत्मकथा या आत्मवृत्तावर चित्रकथा हा प्रयोग अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्स मुंबई विद्यापीठातील नाट्यशास्त्र विभागातर्फे सादर करण्यात येणार आहे. यावेळी डॉक्टर संजय चोडे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. 1 वाजता बालगंधर्व रंगमंदिरात शाहीर अमरशेख अध्यासन लोककला विभाग मुंबई लोकशाहीर अण्णाभाऊ साठे क्रांतीची मशाल हा कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. याची संकल्पना प्रकाश खांडगे यांची असून डॉक्टर गणेश चंदन शिवे हा कार्यक्रम सादर करणार आहेत. यावेळी उपमहापौर डॉक्टर सिद्धार्थ दंडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. भाजपचे आमदार विजय काळे यांच्या कार्य अहवालाच्या कार्यक्रमाप्रसंगी कार्यकर्त्यांनी घातला धुडगूस. पॅन पार्क योजना फक्त कागदावरच. लोणावळा ते कर्जत दरम्यान रेल्वेकडून दुरुस्तीचे कामे सुरू. लोकमान्य टिळक स्मृती शताब्दी आणि अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी निमित्त विविध कार्यक्रमांचं होणार आयोजन. याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.